आज दहीहंडीचा दिवस आहे। ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीची जोरदार चर्चा आहे। अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक नऊ थर रचणार आहे। वेदांत, आज कसा उत्साह आहे? अमोल, मी सध्या दादर मध्ये आहे, कारण ठाण्यामध्ये आपले इतर सहकारी आहेत, मात्र दादर मधला उत्साह मी तुला दाखवतो। कारण थोड्याच वेळात इथे या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल। आपण हंडी वरती बघतोय आणि याच गोविंदा पथकाला विचारू। अखिल गोविंदा पथक आपल्या सोबत आहे अंधेरीचं। किती थर लावावे लागतील ही हंडी फोडण्यासाठी? आता ही हंडी फोडण्यासाठी मी आठ थर लावणार। आठ? किती प्रॅक्टिस झाली आहे? आम्ही लास्ट दीड महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय। आता ही हंडी फोडल्यानंतर कुठे कुठे जाणार? कारण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं आम्ही दरवर्षी अंधेरीवरनं दादरले ही मानाची हंडी आम्ही मानतो, कारण की पहिल्या वर्षापासून आम्ही हंडी फोडतोय। ही हंडी फोडल्यापासून नंतर आपण जाणार मुलुंडला, ठाण्याला, आणि मग तिकडे जेवढ्या मोठ्या मोठ्या हंड्या आहेत त्या अप्रोच करणार आम्ही। किती जण आहात तुम्ही आता या सगळ्या गोविंदा? 500 जण, 450। आधी मुंबईतल्या हंड्या फोडणार आणि मग ठाण्यात जाणार? कसा उत्साह आहे, कारण पाऊस अधून मधून पडतोय, त्याच्यात आता हंड्या फोडायच्या, आठ थर लावायचे। पाऊस पडतोय म्हणजे असं वाटतं की आता पाण्याची गरज नाही आहे। पहिला आम्ही बोलायचं पाणी टाका, पाणी टाका, आता वरना स्वतःच पाणी पडतोय, आता ती मजा राहणार, ती बोलत त्याच जल्लोषात आम्ही अंडा फोडणार। त्यामुळे इथे आपण एक गोविंदा पथक बघतोय, मागे अजून दोन गोविंदा पथक इथे आलेले आहेत आणि गोविंदा आपल्या सोबत आहे। अगदी लहानगे सुद्धा या सगळ्या उत्साहामध्ये। किती वाजता इथे आलं? काय नाव आहे? नाव काय? गायत्री। गायत्री, गायत्री किती वाजता आलीस तू सकाळी इथे? 10 बजे। अभी क्या ऊपर मटकी फोडणार आहे? फोडणार। त्यामुळे अगदी लहानग्यांचा सुद्धा उत्साह आपल्याला या सगळ्या दहीहंडी उत्सवामध्ये पाहायला मिळतो। आणि पाठीमागे आपण बघतो म्हणजे अखिल गोविंदा पथक आहे, त्यानंतर इथे साईराम गोविंदा पथक आहे, म्हणजे मुंबई उपनगरातले, त्यासोबत ठाण्यातले गोविंदा पथक सुद्धा इथे सहभागी होत आहेत। आणि ही हंडी, जसं त्यांनी सांगितलं की 6, 7, 8 थर इथे लावावे लागतील ही हंडी फोडण्यासाठी, आणि त्याआधीचा हा उत्साह आपण या दादर परिसरामध्ये पाहतोय। अमोल, निश्चित आयडियलची जी दहीहंडी आहे ती खूप प्रसिद्ध आहे आणि नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते। वेदान, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, अपडेट घेत राहू। दुसरीकडे आपण ठाण्यातली सुद्धा दहीहंडी बघतोय, थरावरती थर सध्या चढत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।